पवार यांच्यावर हेट स्पीच गुन्हा दाखल करण्यात यावे, हिंदू जनजागृती समितीची मागणी। सोलापूर, हिंदू देवी देवता देव विषय नेहमीच आपत्तीजनक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहारी होते अशा प्रकारे आक्षेप वक्तव्य करून प्रभू श्री रामचंद्र आणि हिंदू धर्माचा घोर अपमान केले आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना हिंदू धर्माची धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी वृक्ष भाषण करून दिल्याने हिट स्पीच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता आज सोलापूर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पोलम गेट येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते विक्रम घोडके यांनी ND24 न्यूजशी बोलताना म्हणाले की जय श्रीराम, मी विक्रम घोडके, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रभू श्री रामांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे ह्याचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण जगभर श्रीरामांचं मंदिर होत आहे, त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना याच्यामध्ये दुधामध्ये मीठ टाकण्याचं काम जितेंद्र आव्हाड जाणून बुजून का करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये अधिकृत व्यासपीठावरनं हे विधान केलेलं आहे। प्रश्न असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस या मताशी सहमत आहे का? दुसरा मुद्दा, आज अनेक हिंदुत्वाचं काम करणाऱ्यांवरती हेट स्पीचच्या नावाखाली गुन्हे नोंद केले जातात। हिंदूंच्या श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्री रामांबद्दल हे कुठलाही संदर्भहीन वक्तव्य जे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अन्यथा प्रभू श्री रामाचे भक्त असणारे संपूर्ण हिंदू बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। सरकारने प्रशासनाने तात्काळ यांच्यावरती गुन्हा नोंद करावा। जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी तात्काळ आपली भूमिका जाहीर करून जाहीर माफी मागावी, अन्यथा हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जय श्रीराम। दिलगिरी व्यक्त केलेली आहे याबद्दल काय? जितेंद्र आव्हाडांचं दिलगिरी व्यक्त करणं नाही, चूक झाली तर क्षमा मागायला हवी आणि महत्वाचं उद्या कुणी उठेल आणि अवमान करेल पुन्हा म्हणेल दिलगिरी व्यक्त करतो हे चालणार नाही। तुम्ही अन्य धर्मियांबद्दल अशा प्रकारचं बोलण्याचं धाडस दाखवू शकता का? हा प्रश्न आव्हाडांना आहे आमचा आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे, दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही। गुन्हा दाखल झाला नाही तर आपण काय करणार? आम्ही देशभर तीव्र आंदोलन करू। देशपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आव्हाड यांना तीव्र अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अनेक हिंदू जनजागृती समितीचे दत्ता पिशेसह अनेक कार्यकर्ता व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।